इयत्ता 8वी विषय नागरिक शास्त्र। आज आपण नागरिक शास्त्रात संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा अभ्यास करणार आहोत। संसदीय शासन पद्धतीची ओळख। भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का? संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? वर उल्लेखलेल्या काही प्रश्नांमधून आपल्या असे लक्षात येईल की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते। विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ। यातील कायदेमंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते। कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते। न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते। या तीनही शाखांची कार्य, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते। हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते। शासन पद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात। एक संसदीय शासन पद्धती आणि दोन अध्यक्षीय शासन पद्धती। यातील संसदीय शासन पद्धती म्हणजे काय ते आपण प्रथम पाहूया। संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली। इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढसंकेताच्या आधारे चालतो। पार्लमेंट ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे। पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते। भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे। अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे। भारतीय संसदीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये आपण आता समजून घेऊया। भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये। संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे। केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते। राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते। संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात। या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते। लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात। या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात। त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो। बहुमत असलेला पक्ष सरकार बनवतो। काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे स्पष्ट बहुमत मिळत नाही, अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते। यास आघाडी सरकार असे म्हणतात। अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते। या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रीपदासाठी निवड करतो।
प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. एक, कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते. दोन, ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे सोदाहरण आपण पुढील दोन पाठात पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदे मंडळाला किंवा संसदेला जर असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा हा श्रेष्ठ असतो. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारणे आहेत. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. आता आपण अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय ते पाहूया. राज्यकारभाराची आणखी एक पद्धती म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. अशी शासन पद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय.
शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्या कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहेत, ते आपण पाहूया. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. शासन पद्धती ही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अवलंबल्या जातात. विविध देश आपल्या परिस्थितीस अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. पुढील पाठात आपण भारताच्या संसदेची रचना, कार्यपद्धती व भूमिका विचारात घेणार आहोत.